फ्रेंड्स, सोरा रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी भरलेलं कारलं करते आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण सुरुवात करूया. मी इथे चार कारले घेतलेत. एक लिंबाचा रस घेतलेला आहे. वाटणामध्ये मी इथे खोबरा, आला, लसूण, मिरची, टॅमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे. हळद, मालवणी मसाला, मॅगी मसाला, धना पावडर, लाल तिखट, हिंग, थोडासा गूळ घेतलेला आहे, 3 चमचे तेल घेतलेलं आहे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. मी गॅसवर कढई ठेवली आहे. मी त्याच्यात शेंगदाणे घालते. शेंगदाणे आपल्याला 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे. इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. ते मी आता काढून घेते. तुम्ही बघू शकता मी एकदम जास्त भाजले नाहीयेत. त्याचबरोबर मी जे वाटणाला घेतलेलं आहे कोथिंबीर काढते आणि हे सुद्धा भाजून घेते. जर तुम्हाला भाजायचं नसेल तर तसं सुद्धा करू शकता. पण मी जरा भाजून घेते. माझं भाजून झालेलं आहे इथं. मी ते सुद्धा काढून घेते. शेंगदाणे जे भाजून घेतले होते मी त्याचा मिक्सरला कूट करते. मी कूट बारीक करून घेतलेलं आहे. जे मी वाटणे तर भाजून घेतलं होतं ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेते. मी ते वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे. मी कारल्यामध्ये भरायसाठी सारण बनवते. मी जो वाटण वाटला होता ते घेतले. शेंगदाण्याचा कूट, थोडासा पण गूळ घेतला होता ते घालते. मी मसाले घेतले ते घालते. लिंबाचा रस पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आपल्याला मिश्रण मध्ये गुलाचा कढा येतो. पूर्ण चुरा करून घेऊ. याच्यात तुम्ही थोडीशी चिंच सुद्धा घालू शकता. मी ते चवीनुसार मीठ घालते. मीठ घातल्यावर आपल्याला एकत्र एकजीव करायचं आहे सर्व. मी इथं पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी वाफवून घेतलेली कारली आहेत ती याच्यात भरते. कारली भरपूर आपल्याला आतमध्ये गजगज भरून घेऊ. बघू शकता मी इथं कारली भरून घेतली. मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. गरम झालेली आहे माझी कढई. मी त्याच्यात 3 ते 4 चमचे तेल घेतले होते ते घालते. तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचंय. आपला तेल इथे चांगला गरम झालेला आहे. मी त्याच्यात आपण जी कारली भरलेत ती एक एक सोडते. अशीच तेलामध्ये पहिले भाजून घ्यायचे कारले.
बघू शकता मी तेलामध्ये एका साईडने भाजून घेतलेली आहे. भाजून होतात मी जो आपल्या राहिलेला मिश्रण आहे तो त्याच्यात घालते थोडं. तुम्ही बघू शकता आपलं कार भरलेलं कारलो तयार आहे. मी तर गॅस बंद करते.